मुंबईतील टिळक भवन इथल्या युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात जोरदार हाणामारी झाली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात दोन गट भिडले. यावेळी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटानं कुणाल राऊत यांना विरोध केला. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी बीआरएसनं रणशिंग फुंकलं आहे आणि हे भाजपच्या गणेश नाईकांना थेट आव्हान मानलं जात आहे. तेलंगणाचे बीआरएस पक्षाचे आमदार राजेंद्र रेड्डी आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा पार पडलाय. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीनं सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीन्सचं लोकार्पण करण्यात आलं. महापालिकेनं या गाड्या घेतल्या. येत्या काही दिवसात लवकरच अशाच प्रकारच्या आणखी चार गाड्या सेवेत दाखल होणार आहेत. मुंबई तिन्ही रेल्वे मार्गांवर अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य मार्गावर ठाणे ते कल्याण, हार्बर वर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते कोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये पावसानं दडी मारल्यानं आणि त्यातच गंगापूर धरणात केवळ 24% पाणी साठा शिल्लक असल्यानं नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट घोंघावत होतं. मात्र 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणी साठा उपलब्ध आहे अशी माहिती नाशिकमध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलंय. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. शहरात बरसलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास थांबलेला असतानाच सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. मात्र तळकोकणात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे